नवाब मलिक सलीम कुत्ता और बड़गुजर मामले पर जहां भाजपा आक्रामक नजर आ रही है, वहीं अब अंबादास दानवी की ओर से भी भाजपा की दुमुही भूमिका पर सवाल उठाना शुरू हो गया है। इकबाल मिर्ची मामले पर अंबादास दानवी ने भाजपा को खूब सुनाया है। ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी देशद्रोहा विरुद्ध नाक लावून बोलते, मग नवाब मलिक असेल, शिवसेनेचे नवाब मलिकांच्या विषयी असेल, नंतर प्रफुल्ल पटेलांविषयी असेल, दाऊद इब्राहिम विषयी असेल, इकबाल मिर्ची विषयी असेल, पण याच भारतीय जनता पार्टीचे मंत्री दाऊदच्या नातेवाईकांच्या लग्नात जाऊन चांगली मेजवानी झोडून आलेले आहेत। त्याचप्रमाणे इकबाल मिर्ची जो दाऊदचा साथीदार आहे, त्याच्याबरोबर प्रफुल्ल पटेलांचा सगळ्या गोष्टी सगळ्या जगासमोर आहे। नरेंद्र मोदी जी या देशाचे पंतप्रधान मुंबईत येऊन 2019 असं बोलले होते की कुछ लोग मिर्ची का व्यापार करते है और कुछ लोग मिर्ची से व्यापार करते, हा मिर्ची याच्याबरोबरचा व्यापार हा सिद्ध झालेला असताना असे लोक आज भारतीय जनता पार्टी सोबत आहे। तेव्हा भारतीय जनता पार्टी ज्या महाविकास आघाडीचं सरकार होतं, नवाब मलिकाविषयी वेगवेगळ्या पद्धतीनं टीका करायचे। परवाच्या दिवशी सुधाकर बडगुजर एक शिवसेनेचे शहर प्रमुख आहे नाशिकचे, त्यांच्याविषयी ज्या पद्धतीनं वक्त करतात, मग जर या वक्त्यावर तुम्ही असाल तर आमच्याही या वक्त्याची दखल का आपण घेत नाही हा प्रश्न आहे। याचाच अर्थ हे लोक दुटप्पीपणा देशद्रोहाविषयी करतात, तुमच्या बरोबर राहिले तर ते देशप्रेमी, आमच्या बरोबर राहिले तर ते देशद्रोही, अशा प्रकारची दुटप्पी भूमिका या सरकारमधील मंत्र्यांनी विशेषतः भारतीय जनता पार्टीनं घेतलेली आहे। याविषयी आंदोलन केलं।